फ्रेंड्स वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी मित्रांनो जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट एक्झामवर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डिस्कस केले होते तशाच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर हे डिस्कस करूयात तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्र सेटचा सिलेबस दररोज अभ्यासात असाल त्याचप्रकारे तुम्हाला मागच्या इयरचे क्वेश्चन पेपर डिस्कस करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण मागच्या इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रकारे क्वेश्चन आले होते व ते कशा प्रकारे सॉल्व करायचे हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे व त्यामुळेच तुम्हाला अभ्यासात आणखी आणखी अन्की मदत होईल व आमच्या ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी या चॅनलवर तुमच्यासाठी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर व महाराष्ट्र सेटचं सिलेबस तुमच्यासाठी सगळे अवेलेबल आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याचप्रकारे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी वीस मॉकटेस ठेवले आहे व तुम्ही ह्या वीस मॉकटेस चांगल्या प्रकारे सॉल्व करा व हे तुमच्यासाठी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे आणि हे तुमच्यासाठी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध असणार आहे त्याचप्रकारे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी काही वीस मॉक ये न, न, तुमच्यासाठी पेड व्हॉट्सअप ग्रुप हे चालू केलं आहे ज्यामध्ये तुम्हाला वीस टेस्ट आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या वीस मॉकटेस्टची पी डी एफसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर हेच नव्हे तर डायरेक्ट आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि स्पेशली मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता एक्झामच्या रिलेटेड जेवढे पण लागणारे मटेरियल्स आहे तेसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर मित्रांनो हे जे पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे ते ग्रुप तुम्ही जॉईन करा व त्यानंतर हे खाली दिलेले जे नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुम्ही सिम्पली हाय जरी पाठवला तर सर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतील व हे फक्त तुमच्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी हे ग्रुपमध्ये ऍड झालेले आहे हे ते ही संधी ते घेत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा ही संधीचा सोनं करा तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा म्हणजे तुमच्या अभ्यासात चांगल्या चांगले भर पडेल व तुमच्या मार्क्स तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील त्याचप्रकारे आता आपण क्वेश्चन कडे वळूयात तर पहिला क्वेश्चन आहे की भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे काय मित्रांनो औष्णिक ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा पृथ्वीच्या कवसात आढळणारी उष्णता त्यालाच आपण ऊर्जा असे म्हणतो ही जी भूऔष्णिक ऊर्जा आहे ती भूकवसाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यामध्ये उपलब्ध असते व ही भूऔष्णिक प्रवाही पदार्थ भूऔष्णिक विहिरीद्वारे जमिनीवर आणतात त्याचप्रकारे भूऔष्णिक ऊर्जा हा कधी न संपणारा ऊर्जेचा स्रोत आहे मित्रांनो आपण आपण वीज तयार करतो तर खनिज तेल नैसर्गिक वायू अणुऊर्जा यापासून आपण वीज तयार करतो पण मित्रांनो भूऔष्णिक ऊर्जेपासून आपण जेवढ कमीत कमी खर्चात आपण वीज सहजपणे उपलब्ध करू शकतो तशाच प्रकारे जे पावसाचे पाणी जे भूकवसाच्या जलथरामध्ये झिरपते ते भूऔष्णिक संयंत्रणाद्वारे वापरल्या गेलेल्या प्रवाही पदार्थाचे पुनर्भरण होते व जे भूऔष्णिक ऊर्जा स्रोत आहे तो नूतनीकरणाचा ऊर्जा स्रोत आहे व त्याचप्रकारे जे भूऔष्णिक ऊर्जेचे मूळ पृथ्वीच्या उत्पत्तासाठी जे उष्णतेचे ते वीस पर्सेंट असते आणि किरणोत्सारी खनिजापासून जे बाहेर पडणारी उष्णता आहे ती ऐंशी पर्सेंट असते त्यामुळे पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्माण झालेली ऊर्जा म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा त्यामुळे आपला आन्सर आहे येणार आहे बी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश कोणते आहे तर क्योटो कार्यपद्धती हे म्हणजे एकोणाशे सत्त्याण्णव मध्ये जी बैठक झाली होती ती जपान देशातील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरणात बदल व नियंत्रणासाठी ही बैठक झाली होती व या बैठकीत झालेल्या कराराला आपण क्युटो प्रोटोकॉल असे असे सुद्धा म्हणतो व मित्रांनो जे अकरा डिसेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी जे क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला त्याला आपण क्युटो प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय करारसुद्धा त्यामुळे म्हणू शकतो म्हणजे जे वा जागतिक वातावरणामध्ये जे बदल होते त्यामुळे होणारी जी जागतिक तापमानाची वाढ आहे ती मानवनिर्मित असून त्यामुळे ज जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाला तर त्याचा जबाबदार फक्त मानवजातच असणार आहे ही तापमान वाढ मुख्यतः हरितगृह परिणामामुळे होत असते त्यामुळे यामुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे त्याचमुळे क्योटो प्रोटोकॉलची हे जागतिक तापमानात घट करण्यासाठी हे उपयोग आहे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे अशा प्रकारे क्योटो प्रोटोकाल कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश हे जागतिक तापमानात घट करणे आहे त्यामुळे आन्सर आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा नाही तर आपण आता बघूया पहिले की अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय तर मित्रांनो अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे जी ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी कधी न संपणारी ऊर्जा आहे व ही निसर्गामध्ये तयार होत असते त्यांना अपारंपरिक ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जेचा स्रोत सुद्धा म्हणतो मित्रांनो आता आपण पहिलं ऑप्शन बघू की सौर तर पहिलं ऑप्शन आहे सौर पहिलं ऑप्शन म्हणजे सौर तर अपारंपरिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचे स्थान महत्वपूर्ण आहे व भारताच्या प्रतिवर्षे जवळपास हे पन्नास हजार दशलक्ष युनिट इतक्या प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध आहे जी आपल्या देशाच्या एकूण ऊर्जा वापरणाऱ्या कितीतरी पटीने जास्त आहे व सौर ऊर्जेचा वापर हे पाणी तापवण्यासाठी वाफ तयार करण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी व विद्युत निर्मिती तयार करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो त्यामुळे ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे तशा त्याचप्रकारे आपण नेक्स्ट ऑप्शन बघू की भरती आणि ओहोटी तर मित्रांनो समुद्र किनाऱ्याला समुद्र किनाऱ्यावर आप जेव्हा लाटा पुढे येतात व त्याचप्रमाणे ठराविक वेळाने किनाऱ्यापासून ते आत जाते त्या पाण्याच्या या प्रक्रियेला आपण भरती आणि ओहोटी असे म्हणतो त्याचमुळे हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे तर आपण आता तिसरं ऑप्शन बघू तर तिसरं ऑप्शन आहे की भूऔष्णिक मित्रांनो औष्णिक म्हणजे जमिनीतून निर्माण झालेली ऊर्जा त्यालाच आपण भू औष्णिक ऊर्जा असे म्हणतो त्यामुळे ही सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे तर नेक्स्ट ऑप्शन आहे की कोळसा तर कोळसा हा मुख्य वनस्पतीपासून आलेल्या कार्बनी पदार्थाचा बनलेला कडक असतो तो मुख्यत्वे धरून थराच्या रूपात आढळत असतो व त्यामुळे हे पारंपरिक स्त्रोत आहे हे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत नाहीये हे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे त्यामुळे आपला ऑप्शन येणार आहे डी कोळसा तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे तर मित्रांनो जंगले किंवा झाडे नूतनीकरण करण्यायोग्य स्रोत मानले जातील जर ती वाढीपेक्षा वेगाने तोडली गेली तर बऱ्याच लोक तर असं होतं की लाकडाला हाडवूड सुद्धा आपण म्हणू म्हणतो हा एक लाकडाचा प्रकार आहे जो अगदी जुन्या झाडाच्या मध्यभागी खाली वाढतो व जंगले एक नूतनीकरणाचे योग्य संसाधन म्हणून वारंवार वापरले जाऊ शकते आणि हे कधी संपत नाही कारण नैसर्गिकरित्या यामध्ये बदलत होत असते व कार्बन डायऑक्साईड हे घेत असतात आणि नंतर ऑक्सिजन हे सोडतात व झाडे पृथ्वीला थंड करण्यात देखील मदत करतात त्यामुळे जंगले हे नूतनी जोगे एक नवीन साधन आहे त्यामुळे आन्सर आहे डी तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात की नेक्स्ट ऑप उप... नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅरोमीटर कशाचे मापन करण्यासाठी वापरतात मित्रांनो बॅरोमीटर हे एक वैज्ञानिक साधन आहे जे वातावरणीय दाब मोजण्यासाठी उपयोग होतो म्हणजे वातावरणीय दाब हे ज्यात आपण बॅरोमीटर दबाव देखील म्हणतो कारण वातावरणाचा दाब समुद्रसंपाटीच्या वर किंवा खाली असलेल्या अंतरासह हो बदलतो व उंची मोजण्यासाठी बॅरामीटर देखील वापरला जाऊ शकतो जसे की पृथ्वीवरील पृष्ठभागावरील जे दाब आहे ते नऊशे चाळीस ते एक हजार चाळीस एच पी ए दरम्यान बदलू शकतो त्याचप्रकारे समुद्राच्या पातळीवर सरासरी वातावरणीय दाब हे एक हजार तेरा एल पी ए आहे व अशा प्रकारे हे बॅरामीटर वातावरणात दाब मोजण्यासाठी होत असतो त्यामुळे आन्सर आहे डी तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की हरित भारत मोहीम हा कशाचा भाग आहे मित्रांनो वातावरणीय ब बदला वातावरणीय बदल ही आपली काळातील सर्वात कठीण जागतिक आव्हाने आहे व हवामानाचे बदलाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी भारताने एन ए पी सी सीला तीस जून दोन हजार आठला जारी करण्याचा लगभग एका वर्षानंतर ते जाहीर केले अशा प्रकारे ही वातावरणाच्या बदलासाठी बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना ही हरित भारत मोहीम याचा एक भाग आहे त्याचप्रकारे नेक्स्ट क्वेश्चन आहे की मोठ्या संख्येने लोक कोणत्या ऊर्जा बद्दल गंभीर आहे मित्रांनो मोठ्या संख्येने न्यूक्लियर तर न्यूक्लियर ही न्यूक्लियर मुळे मोठ्या संख्येने हे गंभीर आहे अणुऊर्जा ही एक अशी ऊर्जा आहे ज्या अणुकेंद्रावर परिणाम करणाऱ्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रमाणात सोडली जाते त्याच प्रकारे जी ही अणुऊर्जेशी संबंधित मुख्य पर्यावरणीय विषय चिंता म्हणजे युरेनियम टेनिंग्स वापरलेले अणुभट्टी इंधन आणि इतर किरणोत्सवी कचरा तयार होतो ज्यामुळे सामग्री हजारो वर्षापासून किरणोत्सवी आणि मानव आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते त्याचप्रकारे जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स आहे ते क्षीण होणे किंवा त्याचा नाश होण्यामुळे वातावरणात तेच सोडल्या जाणाऱ्या ऊर्जा कडे शरीरात हानी पोहोचण्याचे दोन मार्ग आहे त्यामुळे हे संपर्कात आलं तर आरोग्याला हानी पोहोचते तर हेंगल्स असले हेंगल्स यांनी म्हटले होते की थेट पेशी ते नष्ट करू शकतात किंवा डी एन एमध्ये ते बदल घडून आणू शकते जर त्या उत्पत्ती दुरुस्त केली नाही तर पेशी कर्करोगामुळे बदलू शकते त्यामुळे मोठ्या संख्येने लोक न्यूक्लिअरच्यामुळे जास्त गंभीर आहे त्यामुळे आन्सर आहे बी की पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे जलयुक्त शिवार अभियान या राज्यात उभारण्यात आले आहे कारण दोन हजार एकोणवीस पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त राज्य व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार अभियान हा प्रकल्प सुरू केला आहे व या प्रकल्पात नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण सिमेंट व मातीचे बंधारे बांधणे नाल्याचे काम करणे व शेत तलाव खोदणे या प्रकल्पाचा समावेश आहे व मेन म्हणजे हे जलयुक्त शिवार अभियान हे प्रकल्प मुख्य उद्दिष्ट आहे की दरवर्षी पन्नास सॉरी पाच हजार गावे पाणी मुक्त व्हाव्यात त्यामुळे हे पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र या राज्यामध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे ऑप्शन आहे ए तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की भरती आणि ओहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होत असतो मित्रांनो ज्या वेळेस आपण समुद्राच्या ज किनाऱ्यावर जातो त्यावेळेस आपल्याला दिसते की समुद्राचं पाणी वरती किंवा खाली किंवा लांब जाताना आपल्याला दिसत असते म्हणजेच आपण जे समुद्राचं पाणी वर आलेलं बघतो त्याला आपण भरती असं म्हणतो व खाली किंवा लांब गेलेलं बघतो त्याला आपण ओहोटी असं म्हणतो जसं मित्रांनो पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते त्याच प्रकारे ज्या वेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि ते करत असताना ती स्वतःभोवती सुद्धा ती फिरत असते व त्यामुळे त्याच पद्धतीने चंद्रही पृथ्वीभोवती फिरतो आणि सगळे फक्त गुरुत्वाकर्षणामुळे होत असत प्रकारे त्याच पद्धतीने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणामही पृथ्वीवर होत असतो पण ते अगदी कमकुवत असल्याने आपल्याला दिसून येत नाही कारण चंद्र हे पृथ्वीपेक्षा लहान आहे तसंच चंद्र जसा पृथ्वीभोवती फेऱ्या मारतो तसंच त्याच्या गुरुत्वाकर्षणाचे पृथ्वीचा काही भाग त्याच्याकडे खेचला जातो मित्रांनो हा चंद्र दगड किंवा मान माणसं किंवा प्राणी हे तर खेचू शकत नाही गुरुत्वाकर्षणामुळे पण ते द्रवरूपात कुठलीही गोष्टही सहजर, सहज सहजरित्या ते खेचू शकतो त्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पाण्याच्या पाण्याला ते फुगवता येत असतो त्यामुळे भरती आणि ओहोटी येते म्हणून भरती आणि ओहोटी यांच्यावर चंद्राचे चरण याचा परिणाम होत असतो त्यामुळे आन्सर आहे सी त्याचमुळे नेक्स्ट त्याच प्रकारे नेक्स्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारतात पाण्यामुळे होणारे आजारां आजारांचे प्रमुख कारण काय तर भारतातील शहरामध्ये फक्त तीस पर्सेंट सांडपाणीची व्यवस्था केली आहे त्यामुळे बहुतेकदा खड्डे व आजूबाजूच्या भागात जे पाणी साचतात आणि उपयोग न करता वापरतात त्यामुळे पाण्यामुळे होणारे आजार जसे की कोलेरा मलेरिया अतिसार पाणी आजार होत असते व पुरवठा अयोग्य व्यवस्थापनामुळे तसे स्त्राव होऊ शकते जसे किंवा मित्रांनो गंगा नदी ही पाचशे दशलक्षाहून अधिक भारतीयांना ती पुरवत असते केवळ एक स्त्रोत खराब झाला म्हणजे दूषित पाणी होतो व हे दूषित पाणी झाल्यामुळे लाखो लोकांचे जीव एकाच ठिकाणी प्रभावित होऊ शकते त्यामुळे अपुत्र अपुरे व अपात्र व्यवस्थापनामुळे ते तसे मध्ये पाणी सांडपाणी वाहून नेण्यासाठी हे पाणी दूषित होत असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे अनेक आजार होतात आणि जसे की डायरिया आजारामुळे पाच हजार पाचशे चौदा जण मृत्युमुखी पडले होते व भारतामध्ये दोन हजार सतरामध्ये पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त पाण्याच्या प्रदूषणामुळे हे आजार झाले आहे व व काही आजार हे व्हायरल हेपेटाईप्समुळे दोन हजार एकशे त्रेचाळीस व टायफाईडमुळे दोन हजार सहाशे एक व कोलेरामुळे वीस जण मृत्युमुखी पडले त्यामुळे भारतात पाण्यामुळे होणारे जे आजार आहे त्याचं प्रमुख कारण आहे पाण्याची दूषितता म्हणजे पाण्याचे प्रदूषण त्यामुळे ऑप्शन आहे सी तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पीपल डेव्हलपमेंट आणि इन्वयरमेंट यावर आपण महत्त्वाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे आपण डिस्कस केले आहे तर मित्रांनो हे तुम हे तुम्ही तुमच्या अभ्यासात जास्तीत जास्त मदत होईल त्यासाठी आम्ही हे घेतले आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब नक्कीच करा व तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये आणखी आणखी भर पडेल व अभ्यासात मदत होईल धन्यवाद